नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर। मी तुमचा मित्र भूषण आणि तुम्ही बघत आहात भूषण द प्राईड ऑफ इंडिया। तर मित्रांनो, आज आपल्याला जायचं आहे कुठेतरी फिरण्यासाठी। तर त्याचसाठी आपल्याला जायचं आहे विपुलला आणायला। विपुल राहतो सावंगीमध्ये, तर सावंगीला त्याला त्याच्या रूमवरून रिसीव करायचं आणि नंतर आपल्याला समोर जायचं आहे। तर मित्रांनो, विपुलला आपण घेतला आहे आणि हा आहे वर्ध्यातला सगळ्यात मोठा पूल, जिथे सगळ्यात जास्त ट्रॅफिक असते। तरीही ट्रॅफिकला आपल्याला कव्हर करून आपल्याला निघायचं समोर। मार्केटमध्ये थोडंसं एक काम आहे, ते काम आटपून लगेच तुम्हाला भेटू। तर मित्रांनो, आपलं मार्केटमधलं काम झालं आणि आता आपण निघालो आहे गिरडकरिता। तर गिरड आहे वर्धेवरून 59 किलोमीटर। त्याचा रूट आहे असा जो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। इथे महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या जवळ रस्त्याच्या समोरील काम चालू आहे, त्या कारणाने आपल्याला अपोजिट साइडने जाऊन समोर। तर मित्रांनो, समोर जात असताना आपल्याला एक मोठा पूल लागेल, तर हा आहे सेवाग्रामचा उलान पूल असं याला म्हटलं जाते। तर हे थोडी बस साईडला जाऊ द्या। तर मित्रांनो, एक रस्ता जातो उजव्या साईडला। हा उजव्या साईडला रस्ता जो आहे तो आहे परवडीकडे जातो आणि त्याच रस्त्याने आपल्या निघणला पण जात आहे। पण डाव्या साईडचा जो रस्ता आहे तो आहे सेवाग्रामला जाणार, याच रूटने आपल्याला समोर। तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे सेवाग्रामला। काका थोडं साईडला बघा, साऊथ या ह्या रोड रोलर अचानक मधात आलेला। तर मित्रांनो, इथून जेव्हा तुम्ही समोर जाल म्हणजे या चौकाचा, तर एक रस्ता जातो उजव्या साईडला जिथे आहे बापूकुटी, त्याचा लवकरच आपण लिहून। एक रस्ता जातो डाव्या साईडला, तो कुठे जातो मला माहीत नाही। आणि आपल्याला जायचं आहे सरळ त्याच रोड आणि जाऊया तसं। तर मित्रांनो, ही आहे वर्धेची नदी। तर मित्रांनो, इथे चालू आहे रस्त्याचं काम आणि हा जो रस्ता आहे, हा जो तुम्हाला उजव्या साईडला दिसत आहे तो जातो चंद्रपूर मार्ग, आणि डाव्या साईडला जो भाग आहे हा आहे नागपूरचा, म्हणजे हा आहे नागपूर चंद्रपूर हायवे। जर तुम्हाला जायचं असेल तर जाऊ शकता। आणि इथून जात असताना थोडं आरामशीर रोड क्रॉसिंग करा वगैरे वगैरे। आणि आपल्याला जायचं आहे सरळ, कारण की इथून आपल्याला समुद्रपूर पोहोचायचं आहे। आणि पुन्हा एक विशेष म्हणजे असं की हा जो चौक गेलेला आहे मागे, तिथे ॲक्सिडेंटचं भरपूर प्रमाण जास्त आहे, तर थोडं गाडी आरामशीर आणि हळू चालवा। तर मित्रांनो, हे आहे समुद्रपूर आणि इकडे जातो हिंगणघाटकडे रस्ता, आणि आपल्याला जायचं आहे डाव्या साईडने चिल्लेपाल्ले म्हणतात येऊन राहिले। तर हा रोड जातो आपल्याला सरळ आपल्याला जिथे पोहोचायचं आहे तिथे। तर मित्रांनो, गिरडला जात असताना एक लसूणपूर नावाचं गाव लागतं। तर त्या गावामध्ये विपुल सांगितल्याप्रमाणे एक गोशाळाशी फेमस आहे, तिथलं एक मंदिर पण फेमस आहे। तर ते बघण्यासाठी आपण पहिले जाऊया आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत गिरडला। तर हा त्याचा गेट जे तुम्हाला गोशाळा सांगितलेलं होतं त्याचं, आणि आता समोर। तर मित्रांनो, हे आहे भव्य दिव्य असा गेट त्या गोशाळेचं, आणि आता आपल्याला जायचं आहे अंदर। तर मित्रांनो, इथे चालू आहे काहीतरी प्रोग्रामची तयारी आणि आपल्याला जायचं आहे डायरेक्ट अंदर।
तर मित्रांनो, समोरच्या साईडला तुम्हाला जे मंदिर दिसत आहे किंवा जी मूर्त दिसत आहे ते एक मोठं असं मंदिर शंकरजींचं, तर तिथे जाऊन तुम्हाला व्ह्यूज दाखवतो. तर मित्रांनो, मोठ्या अशा दोन मूर्त्या, एक आहे शंकरजींची मूर्त आणि एक आहे हनुमानजीचं. एकूण येऊन राहिला प्रकाश तर त्याच्यात माहीत नाही दिसून राहिला का नाही दिसून राहिलं, पण ही हनुमानजींची मूर्त आणि शंकरजींची समोर पण मंदिर, कारण की एवढा मोठा आहे तर असं विचार करून राहिलो साला थोडासा स्टँडर्ड असता कॅमेरा आपला तर लय जमलो असतो. हा एक छोटा बंदर आहे इथं. समोरच्या साईडवर एक नंदी आहे मोठा, त्याच्या अंदर जाता येते असं याचं म्हणणं आहे. अंदर जाऊन करायचं का तो मोठा प्रश्न आहे. तो एक प्रश्न असू शकते, सगळ्यांसाठी असायला पाहिजे. किती पण आपण बघूया. हा एक असा मोठा अवाढव्य असा नंदी, त्याच्या खालून जाता येते. इथून जाण्यासाठी आहे मार्ग, पण पहिले आपण याचा पहिले मंदिर आहे समोरच्या साईडला. हे आहे मंदिर. मंदिराच्या समोर असा त्रिशूल लागलेला आहे आणि मंदिर. अरे 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 अरे, इथे इकडल्या साईडला शेती वगैरे आणि वातावरण एकदम तिथं पण एकदम शांत असं वातावरण आहे. फक्त इथं पक्ष्यांचा आवाज येऊन राहिला आहे, एवढं शांत वातावरण आहे. आता काहीतरी 25 तारखेला कोणता प्रोग्राम म्हणे ते जन्म जे काय काहीतरी प्रोग्राम आहे 25 तारीख ना. तर आणि हा जो नंदी आहे त्याच्याखालून जायसाठी जागा आहे. असं निसर्गाने ते नियम लावला आहे, तर त्याच्याच्याने आपल्याला ते काढायला लागेल. तर इथे गणपती आहे ना, गणपतीची मूर्ती आहे अशी छोटी आणि सुंदर. आणि त्याच्याच अपोजिट साइड गोशाळा, त्याचं नाव आहे मथुरा, याचं नाव आहे नांदगाव. नांदगाव म्हणजे जर जर किलोमीटर मोठी जात असं बघू मार्ग इकडे भक्तनिवास तरुवर छाया आणि प्रोग्रामची तयारी सुरू आहे. गेट गोशाळ्याचं ते पण खूप मस्त मोठे आहे. तर मित्रांनो, ही प्लेस झाली आपली पाहून. आता आपल्याला पुन्हा गिरेटकडे जायचं आहे. तर गिरेटचा रस्ता समोर, तिथले व्ह्यूज काही असे बघा तुम्ही.